कायमच आपल्या लघुचित्रपट लेखनातून तसेच समाज प्रबोधनातून जमेल ते योगदान देणारे नाशिक येथील ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूलचे भूगोल विषयाचे शिक्षक योगेश गोसावी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पाण्यात रांगोळी काढत त्यांनी महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन केले आहे. चित्र रेखाटन, लेखन, रांगोळी रेखाटन अशा अनेक कला अंगी असलेल्या गोसावी यांची राज्य व राज्याबाहेर ओळख आहे. त्यांनी हा प्रयोग करीत वीर सावरकर यांची प्रतिमा 8 इंच व्यासाच्या भांड्यात साकारण्याचा प्रयोग केला आहे. योगेश गोसावी यांना हा प्रयोग करण्यासाठी 6 ते 7 तास लागले. या प्रयोगात त्यांचे वडील व आई चित्रा गोसावी यांचं मोलाचं प्रोत्साहन लाभलं. या रांगोळीची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे शिक्षक, मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याकडून पाथर्डी फाटा येथील रहिवासी शिक्षक योगेश गोसावी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एक्सप्रेस 1 न्यूजसाठी नाशिकहून संजय धाडवे यांची रिपोर्ट.